यंदा सुरुवातीपासून पाऊस चांगला असल्यानं कपाशी पीक चांगलं बहरलं होतं, परंतु परतीच्या पावसानं कापसाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फिरलंय। अनेक शेतातील कापूस ओला झाल्यानं सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळवण्याची धडपड शेतकरी करतायत। कन्नड तालुक्यासह हतनूर परिसरामध्ये खरीप हंगामामध्ये कापूस पिकांचे सरासरी नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे। दिवाळीच्या सुरुवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल या आशेवर शेतकरी होते, परंतु परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडलंय। या परतीच्या पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मका आणि ज्वारी या पिकांसोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशीची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले, कपाशीची बोंडे सडली। सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे, तर अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतोय। प्रमोद मोरे, MCN न्यूज, हतनूर, कन्नड।